नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच झालेली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्यातील पेपर 4 याच्यातील अर्थशास्त्राच्या घटकांसंदर्भातले जे काही महत्त्वाचे निरीक्षण आपल्याला लक्षात आलेले आहेत त्याची चर्चा आज आपण इथे करणार आहोत। ओके, ह्या पेपरमध्ये नुकतंच झालेल्या या राज्यसेवा मुख्यच्या पेपरमध्ये GS4 जर आपण पाहिला तर याच्यात साधारणतः 110 प्रश्नापर्यंत अर्थशास्त्राला वेटेज दरवर्षीच असतं। याही वर्षी जवळपास तेवढंच वेटेज आहे, थोडेसे 4 ते 5 प्रश्न थोडे कमी दिसतात आपल्याला अर्थशास्त्रावरती, 105 ते 106 प्रश्न अर्थशास्त्राशी निगडीत आहेत आणि मग उर्वरित प्रश्न जे आहेत ते विज्ञानाशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात। सो थोडासा एक पहिला चेंज आपल्याला इथे असा जाणवतो आहे की साधारण 110+ प्रश्न अर्थशास्त्राला असतात, तर इथे थोडेसे आपल्याला कमी म्हणजे 105-106 आसपास प्रश्न अर्थशास्त्रावरती दिसत आहेत, पण हा काही फार मोठा बदल नाही आहे। 1-2-4 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात, दॅट इज नॉर्मल। ओके, तर ह्या प्रश्नांमध्ये साधारणतः प्राथमिक निरीक्षण आपल्याला काय काय जाणवत आहेत याच्यामधून साधारणतः पुढच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी कोणती दिशा घ्यावी आणि त्याच्यातून काही महत्त्वाचे ट्रेंड्स आपल्याला लक्षात आलेले आहेत का, या संदर्भात आपण आज ही चर्चा करतो आहोत। तर याच्यात पहिला मुद्दा आपल्याला एक असा लक्षात येईल हा सगळा पेपर पाहिल्यानंतर की जेवढे काही प्रश्न अर्थशास्त्रावर त्यांनी विचारलेले आहेत या पेपरमध्ये जवळजवळ सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे। ओके, म्हणजे सिलेबसमधल्या छोट्या छोट्या घटकावरती प्रश्न विचारण्याकडे कल दिसतो आहे आयोगाचा। त्यामुळं एक विद्यार्थ्यांनी आता याच्यातून आवर्जून लक्षात घ्यायचं आहे की अर्थशास्त्रात मेन्सचा जो काही सिलेबस त्यांनी दिलेला आहे आयोगानं आणि तो सिलेबस ऑलरेडी भरपूर डिटेल दिलेला आहे बरोबर, तर तो सगळा सिलेबस तुमच्या अभ्यासातून कव्हर होईल याची काळजी नक्की सगळ्यांनी घेतली पाहिजे, कारण की छोट्या छोट्या घटकावरती प्रश्न येऊ लागलेले आहेत। ओके, आणि जर एखादा मुद्दा त्यातून तुमचा दुर्लक्षित राहत असेल तर त्याचा थेट परिणाम मार्कांवरती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बरोबर। सो एखाद्या टॉपिकच्या प्रमुख हेडिंगवरती प्रश्न येतील असं नाही, तर त्याच्यामधला जो स्मॉल सगळ्यात छोटा छोटा घटक आहे बऱ्याचदा ते अभ्यासामध्ये आपण त्याच्याकडे लक्षही देणार नाहीत अशा छोट्या मुद्द्यांवरती प्रश्न तयार करण्याकडे कल आयोगाचा वाढलेला आपल्याला दिसतो आहे। आणि हे याच वर्षीच्या पेपरमध्ये झालं आहे असं नाही, मागील काही वर्षांच्या 2 ते 3 वर्षांच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला हे नक्की दिसतं की मायन्यूट टॉपिकवरती प्रश्न तयार केलेले आहेत। ओके, तो एक पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला लक्षात असा घ्यायचा आहे की अर्थशास्त्रामध्ये जनरली विद्यार्थी काय करतात की भारतीय अर्थव्यवस्थेवरती जास्त भर देतात, इंडियन इकॉनॉमीवरती। तर या पेपरमध्ये स्पेसिफिकली आपल्याला असं दिसतं की अर्थशास्त्राची जी काही सैद्धांतिक मांडणी आहे ज्याला आपण असं म्हणतो की थेरी पार्ट अर्थशास्त्रातला, तर त्या सैद्धांतिक अर्थशास्त्रावरती सुद्धा प्रश्न वाढलेले आहेत या पेपरमध्ये। साधारणतः प्रत्येक पेपरमध्ये काही प्रश्न नक्कीच असतात, पण या पेपरमध्ये तुलनेनं थोडासा भर सैद्धांतिक अर्थशास्त्राकडे झुकलेला आपल्याला नक्की दिसतो। सो त्या दृष्टीनं येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक पद्धतीची जी काही अर्थशास्त्राची मांडणी आहे, भूमिका आहे, ती अभ्यास करताना जरूर लक्षात घेतली पाहिजे। ओके, म्हणजे फक्त इंडियन इकॉनॉमी म्हणजेच अर्थशास्त्र नाही, भारतीय अर्थव्यवस्था केवळ तेवढाच अभ्यास केला तर संपूर्ण मार्क्स तुम्हाला मिळतील असं नाही, तर त्याच्यामागची जी काही बेसिक थिअरी आहे ती थिअरीसुद्धा तुमची अतिशय व्यवस्थित तयार असलेली पाहिजे आहे। ओके, दुसरा एक याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न भरपूर आहेत, जो की आयोगाचा बदललेला सिलेबस जेव्हा आला तेव्हापासूनच आपल्याला हा ट्रेंड दिसतो की संकल्पना विचारण्याकडे आयोगाचा कल नक्की असतो। तर याही पेपरमध्ये ते आपल्याला दिसत आहे की कन्सेप्च्युअल प्रश्न भरपूर आहेत, तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील व्यवस्थित तर त्यातले बरेच असे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही सहज सॉल्व करू शकता। ओके, सो तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात एक त्या पद्धतीनं संकल्पनांवरती तुम्ही भर देणं अपेक्षित राहणार आहे। त्याच्यानंतर दुसरा एक भाग याच्यामध्ये आपल्याला असं दिसतो की कन्सेप्टचं जे काही ॲप्लिकेशन आहे याच्यामधलं अर्थशास्त्रामध्ये ते ॲप्लिकेशन ओरिएंटेडसुद्धा क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत आणि एक ओव्हरऑल तुमचं विषयामधला एक जनरल
सेन्स तयार झालेला असेल तर बरेचसे क्वेश्चन याच्यामधले सॉल्व होऊ शकतात. ओके, म्हणजे आपण असं म्हणूया की एक अर्थशास्त्राचं सर्वसमावेशक आकलन विद्यार्थ्यांचं झालेलं आहे की नाही ते पाहण्याकडे, ते तपासण्याकडे सुद्धा या पेपरचा प्रामुख्यानं कल आपल्याला दिसतो आहे. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्राचं केवळ तात्कालिक अभ्यास न करता ते तुमच्या एकूण याच्यामध्ये ते आलेलं आहे का, आकलनाचा एक भाग झालेला आहे का, हे पाहणारे प्रश्न आलेले आहेत. सो एक प्रत्येक विषयाचा एक जनरल सेन्स असतो, तसाच अर्थशास्त्राचा एक सेन्स तुमचा तयार झाला आहे का, एक सर्वसमावेशक आकलन तयार झालं आहे का, ती आकलनातली सर्वसमावेशकता तपासणारे अनेक प्रश्न या पेपरमध्ये आपल्याला दिसतील. बऱ्याचदा ते प्रश्न थेट पुस्तकांमध्ये वगैरे तुम्ही वाचणार नाही आहेत आणि म्हणूनच असे प्रश्न सॉल्व करणंसुद्धा थोडंसं चॅलेंजिंग ठरू शकतं, कारण जी जनरली आपल्याला सवय असते की जसं वाचतो आहोत आपण तसंच प्रश्नसुद्धा अपेक्षित केले जातात, तर तशी अपेक्षा अर्थशास्त्रामध्ये फारशी आपल्याला करता येत नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा. आणि हेच या पेपरमध्ये आपल्याला दिसतं की एक सर्वसमावेशक आकलन तुमचं असणं गरजेचं आहे, अभ्यासाला डेप्थ असणं गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येक टॉपिक सखोल अभ्यासा आणि त्याचबरोबर एक विषयाचं एक सर्वांगीण स्वरूप तुमच्या लक्षात येऊन त्या सर्वसमावेशक आकलनावरती सुद्धा तुम्ही प्रश्न अनेक सॉल्व करू शकता. हे एक महत्त्वाचा ट्रेंड या पेपरमध्ये आपल्याला दिसतो. आणि सर्वसाधारणतः आयोगाच्या पेपरमध्ये जे असतं की वस्तुनिष्ठ प्रश्न नक्कीच असतात, ज्याला आपण फॅक्च्युअल क्वेश्चन्स असं म्हणूया, तर त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचाही समावेश भरपूर आहेच आहे. सो अभ्यासामध्ये तुम्ही ती वस्तुनिष्ठ माहिती जितकी जास्त कलेक्ट कराल तितकं तुमच्या स्कोरला त्याचा फायदा होईल असं याच्यातून साधारणतः दिसतं आहे. आणि वस्तुनिष्ठ माहिती ही कोणत्या पद्धतीची असावी, काय असावी, हे आपण नंतर डिटेल याच्यामध्ये चर्चा करू. पण एक ओव्हरऑल पेपर पाहिल्या जे लक्षात येतं की वस्तुनिष्ठ फॅक्च्युअल माहितीवरती खूप सारे प्रश्न सॉल्व होणार आहेत. जसं की वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स असतील किंवा एखादा काही उपक्रम सुरू झाला असेल तर त्याच्या तारखा असतील, उद्दिष्ट असतील, त्याच्यावरती हे फॅक्ट्स अवलंबून आहेत. त्या पद्धतीचं एक वस्तुनिष्ठ अभ्यासाची भूमिका तुमच्या अभ्यासामध्ये असली पाहिजे. चालू घडामोडीच्या दृष्टीनं ह्या पेपरमध्ये आपल्याला दिसतं की ज्या पारंपरिक अर्थानं आपण चालू घडामोडी म्हणतो की परीक्षा आहे आणि त्याच्या आधीचे साधारणतः 1 ते 1.5 वर्षातले महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे चालू घडामोडींचा अर्थ घेतला जातो, तर तसे चालू घडामोडींवरचे प्रश्न फारच तुलनेनं कमी आहेत या पेपरमध्ये आपल्याला असं दिसेल. म्हणजे साधारणतः 4 ते 5 प्रश्न जर सोडले तर थेट करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन्स असे नाही आहेत. म्हणजे मागच्या 1 ते 1.5 वर्षातल्या गोष्टींवरती जे आपल्याला अपेक्षित असतं की चालू घडामोडी म्हणजे, तर तसे प्रश्न फारच कमी आहेत. तर याच्यामध्ये थोडंसं 2018 पण काही गोष्टी त्यांनी विचारल्या. 2018 कुठला एखादा अहवाल आला असेल किंवा कोणी एखादी महत्त्वाचं रिसर्च त्याच्यामध्ये पब्लिश झाला असेल तर ते प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, म्हणजे 16, 17, 18 वगैरे अशा वर्षांची. सो हा एक थोडासा तुम्हाला अभ्यासामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या गोष्टी तुम्ही चालू घडामोडी म्हणून तात्कालिक मागच्या 1 वर्षातल्या बघतायत त्याचंच थोडंसं मागे बॅकला जाऊन अजून 2 ते 3 वर्षांचं बॅकग्राऊंड तुम्ही ते बघायला पाहिजे. म्हणजे डिटेल जरी नाही पाहिलं तर ॲटलिस्ट ह्या 1 वर्षात घडलेल्या गोष्टींचं बॅकग्राऊंड 2 ते 3 वर्षांपूर्वीचं काय असेल. म्हणजे समजा काय की एखादा मानविकास अहवाल आलेला आहे समजा लेटेस्ट, तर फक्त याच वर्षीच्या मानविकास अहवालाची माहिती लक्षात न ठेवता मागच्या 1 ते 3 ते 4 वर्षांचा मानविकास अहवाल जर तुम्ही नजरेखालून घातला असेल आणि तो सुद्धा अभ्यास या अभ्यासामध्ये तुम्ही जोडलेला असेल तर तशामुळं तुमचे मार्क्स वाढण्याची शक्यता वाढते. कारण तसे प्रश्न आपल्याला दिसत आहेत एकदम लेटेस्ट न विचारता थोडंसं एक बॅकला जाऊन 2 ते 3 वर्षांच्या मागच्या गोष्टी विचारण्याकडे सुद्धा ॲप्रोच दिसतो आहे. आणि त्यामुळं तसं एक दृष्टिकोन येणाऱ्या अभ्यासामध्ये तुम्ही बाळगायला हरकत नाही. अर्थात प्रत्येकच गोष्टीत इतक्या मागे आयोगानं गेलेलं नाहीत, काही स्पेसिफिक गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वाचे असणारे अहवाल थोडेसे 2-3 वर्षापूर्वीचे सुद्धा वाचायला हरकत नाही. ओके, आणि त्यामुळं फॅक्च्युअल गोष्टी भरपूर आहेतच तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा तसं असणं गरजेचं आहे. आणि हे वस्तुनिष्ठ प्रश्न जर तुम्हाला टॅकल करायचे असतील तर, कारण अतिशय स्पेसिफिक प्रश्न आयोग विचारत आहे, खूपच स्पेसिफिक. ओके, त्यामुळं
वस्तुनिष्ठ प्रश्न विचारत असताना ओव्हरऑल प्रश्न नाही आहेत, स्पेसिफिक माहितीवरती स्पेसिफिक डेटावरती क्वेश्चन आहेत, आणि ते जर क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर तुमच्या अभ्यासामध्ये रिव्हिजनला अतिशय महत्त्व येणार आहे. इथून पुढे सुद्धा याआधीसुद्धा रिव्हिजनला महत्त्व होतंच, मात्र ते परत एकदा आपल्याला अधोरेखित करावं लागेल की रिव्हिजन इज मस्ट. फक्त वाचन नाही आहे तर वाचनासोबत तुम्ही रिव्हिजन किती डिटेल केलेली आणि डिटेल रिव्हिजनला महत्त्व असेल, कारण ऐन टायमाला त्या गोष्टी आठवतील याची शक्यता फार कमी आहे बा. ओके, म्हणजे भूतकाळातील स्मृतीवर अवलंबून न राहता ती तुम्ही पूर्ण रिव्हिजनमधून ते फॅक्ट्स ज्या आहेत त्या कशा पक्क्या बनवता येतील, अभ्यास अतिशय तुमचा जो आहे तो अप टू डेट कसा होईल. ओके, ह्याच्याकडे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी लक्ष देणं अपेक्षित असेल असं एक साधारणतः स्वरूप या पेपरमधून आपल्याला दिसत आहे. ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या प्राथमिक निरीक्षणातून लक्षात आल्या, आणि याच्या आधारे कदाचित येणारे पेपर जे आहे ते तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सॉल्व करू शकाल. विशेषतः ज्या विद्यार्थी आता पुढच्या मेनसाठी तयारी करतात त्यांना ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतील, त्यानुसार तुम्ही अभ्यासाची दिशासुद्धा ठरवू शकता. ओके, सो त्या दृष्टीनं ह्या सगळ्या बाबी सांगितलेल्या आहेत. आणि एक चांगली गोष्ट ह्या पेपरमधून दिसते की प्रामाणिकपणे आणि योग्य अप्रोचनं अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे, ओके, ह्या दोन गोष्टी की प्रामाणिक अभ्यासामध्येला प्रामाणिकपणा आणि त्याला योग्य अप्रोचची जोड जर असेल तर अतिशय चांगली ॲक्युरसी या पेपरमध्ये तुम्ही गाठू शकता आणि खूपच चांगला स्कोर काढण्याचा स्कोप या पेपरला आहे. त्याच्यामुळं फार आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन तुम्हाला जास्त दिसत नाहीत किंवा खूपच काहीतरी तुमच्या अभ्यासाच्या बाहेर खूप जास्त विचारलं असेल असं फारसं नाही आहे. सो काठिण्य पातळी जी आहे या पेपरची, जर आपण म्हटलं की डिफिकल्टी लेवल साधारणतः कशी वाटते, तर हा पेपर एक अबो स्टँडर्ड जाणारा आहे. म्हणजे जे साधारणतः आपण म्हणतो की स्टँडर्ड जे आहे आयोगाच्या प्रश्नांचं, त्याच्या थोडंसं वरती स्टँडर्ड नक्की आहे, पण त्याला जर योग्य अप्रोच असेल तर नक्कीच हा पेपर जो आहे तो मुलांना सोपा गेलेला असेल. आणि पण मार्क काढण्यासाठी नक्कीच तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, रिव्हिजन चांगली करावी लागेल आणि योग्य अप्रोच हा तुम्हाला बिल्ड करावा लागेल. ओके, तर याच्यामध्ये अतिशय चांगला स्कोअर काढू शकतो, तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन होऊ शकते याच्यामध्ये, हे चांगलं आहे, कारण 1/3 निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे ॲक्युरसीचा पण इश्यू येतो. आणि त्यासाठी तुम्ही अभ्यास करत असताना कोणत्या पद्धतीनं करताय आणि त्याचं आउटपुट मार्कांमध्ये येतं आहे की नाही हे तुम्हाला सतत तपासत राहायला पाहिजे. ओके, म्हणजे एक ओव्हरऑल जस्ट फक्त बुक्स वाचून परीक्षेला गेले असं न होता तुम्ही सतत स्वतःला त्याच्यातून आउटपुटच्या दृष्टीनं पाहत राहिलं पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षेमधला परफॉर्मन्स तुम्हाला असा धक्कादायक वाटणार नाही. म्हणजे एखादा प्रश्न आला तर त्याच्यातनं असं तुम्हाला हे नाही जाणवलं पाहिजे की असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि असा प्रश्न आला. ओके, सो त्या दृष्टीनं सर्व प्रकारच्या प्रश्नांच्या तयारी मानसिकतेनं तुम्ही तयारी तर असाल. या पद्धतीनं हा प्रश्न होता, हा पेपर होता. सो हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्याशी शेअर करायचे होते. पेपर पाहिल्या पहिले ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या आणि त्या तुम्हाला सांगाव्यात, ह्या दृष्टीनं आजची ही जी चर्चा आहे ती आपण घेतली. थँक्यू.